उपवास करणं ही माझी श्रद्धा आहे. उपवास केल्यानंतरच्या धावपळीचे काही फायदे आहेत का असतील तर सांगा ना. अनिसाचे कार्यकर्ते वगळून इथं जे काही पिंपरी चिंचवड मधले 50-100 नागरिक आले, स्त्री पुरुष, त्यांच्यासाठी प्रश्न विचारतो. उपवास या शब्दाचा अर्थ काय? अजून उपवास कशा करता करता लिंगन कशा करता करता आत्मशांती. आपल्याला पटेल ते उत्तर नाही देत, खरं उत्तर आहे. त्या म्हणाल्या लंगन. लंगन कशा करता करता पोटाला विश्रांती मिळेल. पोटाला विश्रांती का मिळावी? तर आपण दिवसात ना 4 वेळा खातो तर निदान 2 वेळा खातो. हा, 4 वेळा खाण्याची इच्छा असली जमलं तर 4 वेळा खातो. म्हणजे साधारणपणे दिवसात ना आपण 4 वेळेला खातो. म्हणजे 15 दिवसामध्ये आपण किती वेळा खातो? 15 गुणिले 4 60 वेळा खातो. 60 वेळेला आपण खातो, त्याच्यामुळे आपलं पोट नावाचं इंद्रिय दमलं. पण जर इंद्रिय दमलं तर त्याला विश्रांती द्यायला पाहिजे. म्हणून मग आपण असं म्हणतो की 12 तास काही खायचं नाही किंवा 24 तास काही खायचं नाही. आता मी जी चळवळ करतो ती चळवळ या वैज्ञानिक दृष्टिकोनावर उभी आहे. म्हणजे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एका शब्दाचा अर्थ कार्यकारण भाव. ज्या कार्यकारण भावावरती उभी आहे तो कार्यकारण भाव मी जर लावला आणि असं विचारलं की 15 दिवसातनं अवघ्या 60 वेळेला वापरलं जाणाऱ्या पोटाला तुम्ही 12 तास विश्रांती देता, असा कधी का विचार करत नाही? हे हृदय तर मिनिटाला 72 वेळा असं 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 त्याला काय थोडी विश्रांती देतो? 5-5 मिनिटं विश्रांती करायला देतो. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहण्या. परमेश्वराच्या जवळ राहण्यासाठी आदिम मानवाने शोधून काढलेल्या कर्मकांडाचं नाव उपवास. ज्या वेळेला शेतीचा शोध लागलेला नव्हता, संस्कृती उदयाला आलेली नव्हती, बाजार अस्तित्वात नव्हते, त्यामुळे माणूस सकाळी उठायचा आणि पोटाच्या मागे सुटायचा, शिकार बघायचा, पिकलेली फळं शोधायचा, जमिनीतली गंडमळं शोधायचा, दिवसभर पोटाच्या मागे जायचा, संध्याकाळी यायचा आणि ज्यावेळी पाठ टेकायचा त्यावेळी लक्षात यायचं की अरे आज देखील देवाचं नाव घ्यायचं राहूनच गेलं. आणि त्याला असं लक्षात आलं की पोट रोजच मागे लागलेलं आहे आणि रोजच देवाचं नाव घेऊन जायचं म्हणा. त्यामुळे निदान 15 दिवसात एकदा तरी उप म्हणजे जवळ परमेश्वराच्या आणि वास म्हणजे राहणं याच्यासाठी पोटाची आठवण येऊ नये म्हणून त्या दिवशी काही खायचंच नाही याचा अर्थ उपवास नावाचं कर्मकांड. आता उपवासाच्या दिवशी कोणीही देवघराच्या जवळ राहत नाही, स्वयंपाकघराच्या जवळ राहतात की आज काय करणार आहे, पवळ्याची डिग्री करणार आहे, पवळे करणार आहे. आणि एका कॉलेजमध्ये गेलो होतो, प्राचार्यांच्या बरोबर आणि भाषणाच्या आधी चहा पित होतो, चहाच्या बरोबर बिस्किट आली, मी 2 बिस्किटं घेतली आणि प्राचार्यांच्या कडे अशी कशी केली. प्राचार्यांनी लांबणीत असा हात केला की मला नको, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटतं की ग्लुकोजची बिस्किट आहे, त्यांना डायबिटीस असेल, गोड खायचं नसेल. म्हणून मी म्हटलं की सर तुम्हाला गोड चालत नाही का? ते म्हणे नाही तसं काय नाही, पण माझा उपवास आहे, त्यांना नको. मग माझं वैज्ञानिक दृष्टिकोनावर भाषण होतं, तुमच्यासारखे विद्यार्थी समोर बसले होते, प्राध्यापक बसले होते, प्राचार्य होते. मी म्हटलं की मगाशी तुमचे प्राचार्य म्हणले की माझा उपवास आहे, त्याला काही माझी हरकत नाही. मी माझं वळण त्यांना असं म्हटलं की सर उपवासाला दूध चालतं ना? मी हो चालतं. मग का नाही म्हणजे चालतं. मग म्हटलं सर उपवासाला चहा चालतो? मग म्हणजे हो चालतो. म्हणजे का नाही म्हणजे चालतो. मग मी म्हटलं सर उपवासाला बिस्किटं चालतात? मग त्याने जरा विचार केला, म्हणा नाही 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 चालत नाहीत म्हणले. म्हणजे का नाही म्हणजे नाही चालत नाही. मग मी त्यांना असं विचारलं जे तुम्हाला आता विचारतोय, उपवासाला खजूर, साबुदाणा, बटाटा आणि केळी सगळ्याच्या सगळं चालतं की नाही? चालतं ना. कसं काय हो, तुमच्या हिंदू धर्माचा इतिहास किमान 5,500 वर्षाचा,
खजूर हा मुसलमानांच्या अरबस्थानामधला 500 वर्षापूर्वी या देशात साबुदाणा बटाटा आणि केळी आली ख्रिश्चनांच्या पोर्तुगीज मधनं 400 वर्षापूर्वी या देशात आणि तुमच्या 5,500 वर्षाची पवित्र परंपरा असलेल्या हिंदू धर्माच्या कर्मकांडाला खजूर आणि साबुदाणा आणि बटाटा कसा काय चालतो? आपण एकदा असं ठरवलं की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे अशी त्याची व्याख्या आहे, पण अडचण आमची अशी आहे की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे पण शक्यतो तो विचार करत नाही. अगदी नायकाने चालणारा विचार करतो तोपर्यंत तू काहीतरी आयडिया बघतो, त्याच्या लग्नाची दुसरी गोष्ट वगैरे बघतो, आणि नायकाचा विचार करायचा.